नमस्कार, ठाणे दर्पण वृत्तवाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत। आता पाहूया या सप्ताहातील 12 राशींचे राशी भविष्य। आज दिनांक 5 जानेवारी 2019, वार शनिवार, शिशाली वंशके 1940, विलंबी नाम संवत्सर, उत्तरायण, हेमंत ऋतु, मार्गशीर्ष मासे, कृष्ण पक्षे, मंगळ मीन राशीत, रवी धनु राशीत, गुरु ऋषी राशीत, तिथी आमोषा, नक्षत्र पूर्वाषाढा, योग ध्रुव, चंद्राशी धनु। मेष राशी वाल्यांना दैनंदिन कामात यश मिळेल, आरोग्य स्वास्थ्य चांगलं राहील, विद्यार्थी कारखंड खूपच चांगला आहे, प्रवासाचे भेद सफल होतील, दिवसळी भटकंती जाण्याचे योग घडतील, शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वाधव विशेष अनुकूल आहे। वडील पारिश्रमिकातून लाभ संभवतो, कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकाराची दाट शक्यता, आपले अंदाज अचूक ठरतील, नोकरी व्यवसाय करण्याचा कारखंड खूपच चांगला आहे, नोकरी ज्यांना बदली हवी असं वाटत असेल त्यांनी प्रयत्न करणे हरकत नाही, भावंडांचे सुखे लाभेल, कर्ज प्रकरणे मंजूर होतील, देवाच्या कृपेने हा सप्ताह अधिक चांगला जाईल, गुरुकृपा लाभेल। ऋषभ राशी वाल्यांना दैनंदिन स्थिती चांगली राहील, आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी जाणवतील, योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्या, या सप्ताहात थोडीशी अडचण जाणवेल ती सुद्धा देवाच्या कृपेने सुरळीत होईल, शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे, देवस्थळी भटकंती जाण्याची योग घडतील, प्रवासात आनंद लुटाल, कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, कर्ज प्रकरणे मंजूर होतील, अचानक धनसंपत्तीचे योग घडतील, नवीन भार खर्चाने कारखंड खूपच चांगला आहे, नवीन वास्तूमध्ये प्रवेश कराल, नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील, विद्यार्थी कला गुणांना वाव देणाऱ्या घटना घडतील, गुरुकृपा लाभेल। मिथुन राशी वाल्यांना ग्रहांची साथ चांगली लाभेल, आरोग्य स्वास्थ्य चांगलं राहील, या सप्ताहात बोलण्या नियंत्रण ठेवा, आपल्यामुळे इतरांचं मन दुखणार नाही याची सुद्धा काळजी घ्या, शब्द हे शस्त्राचा विसरून चालणार नाही, नोकरीमध्ये ताणतणाव जाणवेल, नोकरीमध्ये वरिष्ठांची मतभेद होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या, वडील पारिश्रमिकातून लाभ संभवतो, बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील, हा सप्ताह अंदाज अचूक ठरतील, ज्या व्यक्तींना कामानिमित्त परदेश भ्रमण करायचं आहे अशांचा कारखंड खूपच चांगला आहे, नवीन वास्तूमध्ये प्रवेश कराल, आपल्या वास्तूमध्ये शुभ कार्य घडेल, सप्ताहाचा पूर्वार्ध उत्तरार्ध विशेष अनुकूल जाईल, गुरुकृपा लाभेल। कर्क राशीवाल्यांना ग्रहांची अनुकूलता खूपच चांगली नाही, सध्या घाई गडबड, अति कोडा विश्वास दाखवू नका, तसा आपल्याला कालखंडले आपले अंदाज अचूक ठरतील, विद्यार्थ्यांचा कारखंड खूपच चांगला आहे, फिरस्तीचे भटकंतीचे योग घडतील, कर्ज प्रकरणे मंजूर होतील, अचानक धनलाभाची दाट शक्यता आहे, आरोग्य स्वास्थ्य चांगलं राहील, कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकार होण्याची दाट शक्यता, ज्या व्यक्तींना कामानिमित्त परदेश भ्रमण करायचं आहे अशांना कारखंड खूपच चांगला आहे, शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे, ज्या व्यक्तींना विवाहामध्ये अडचणी जाणवतील त्या व्यक्तींना चांगला जोडीदार मिळेल, गुरुकृपा लाभेल। सिंह राशी वाल्यांना ग्रहांची अनुकूलता खूपच चांगली आहे, या सप्ताहात ग्रहांची स्थिती चांगली राहील, मनाजोग्या घटना घडतील, या सप्ताहात सोन्या चांदीची मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल, खर्चाचे प्रमाण अधिक राहील, खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे, विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील, त्यांना चांगला जोडीदार मिळेल, कर्ज प्रकरणे मंजूर होतील, कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, नवीन वास्तू वाहन खरेदी कराल, वाहन चालवताना अतिदक्षता बाळगावी, ज्या व्यक्तींना कामानिमित्त परदेश भ्रमण करायचं आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे, सप्ताहाचा उत्तरार्ध विशेष अनुकूल जाईल, गुरुकृपा लाभेल। अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटक ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटक ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा
महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप? तुला पण माहितीये ट्रान्झॅप? कन्यारात कन्या राशीवाल्यांना सप्ताचा पूर्वार्ध विशेष अनुकूल जाईल. मनाजोग्या घटना घडतील, आपले हित प्रश्न मार्गी लागतील, आरोग्याच्या तक्रारी भेडसावणार नाही, आणलेल्या कामांना गती मिळेल, वाहन सौख्य लाभेल, वाहन चालवताना अतिदक्षता बाळगावी, भावंडांचं सौख्य लाभेल, बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, विद्यार्थी कारखंड खूपच चांगला आहे, वेळेचा उपयोग करून घ्या, संधीचा फायदा करून घ्या, व्यवच्छुकांसाठी कारखंड खूपच चांगला आहे, त्यांना चांगला जोडीदार लाभेल, वडिलो पायशीतून लाभ संभवतो, शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे, गुरुकृपा लाभेल. तूळ राशीवाल्यांना कारखंड खूपच चांगला आहे, मनासारख्या घटना घडतील, भावंडांचं सुख्य लाभेल, आपल्याला या कालखंड खूपच चांगला जाईल, गैरसमज वाढतील, बोलण्या नियंत्रण ठेवा, शब्द हे शस्त्राचा विसरून चालणार नाही, आपल्यामुळे इतरांचं मन दुखणार नाही याची सुद्धा काळजी घ्या, विद्यार्थी वर्गाला कारखंड खूपच चांगला आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या घटना घडतील, कला, संगीत, नाट्य, लेखन, राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकार पाची दाट शक्यता, देवस्थळी भटकंती जाण्याचे योग घडतील, प्रवासातून नातेसंबंध निर्माण कराल, कर्ज प्रकरणे मंजूर होतील, अचानक धनभावची दाट शक्यता आहे, वाहन सौख्य लाभेल, वाहन चालवताना अतिदक्षता बाळगावी, वडिलो पायशीतून लाभ संभवतो, गुरुकृपा लाभेल. वृश्चिक राशी वाल्यांना या सप्ताहात चंद्राची भ्रमणे अधिक फळ मिळून देतील, धार्मिक स्थळांना भेटीदार, भावंडांचे मित्रांचे सहकार्य लाभेल, नवीन नोकरी इच्छुकांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल, नोकरीमध्ये वरिष्ठांबरोबर मतभेद होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या, नवीन व्यवसाय करण्याचे कारखंड खूपच चांगला आहे, शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे, कला, संगीत, नाट्य, लेखन, राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, बँकिंग क्षेत्र, विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, ज्या व्यक्तींना नवीन वास्तू घ्यायची आहे अशांना कालखंड खूपच चांगला आहे, आपल्या वास्तूमध्ये शुभ कार्य घडेल, सध्या साडेसाती सुरू आहे, विसरू नका, सहकार्यांचा सल्ला घ्या, मगच पुढे चला, सप्ताचा पूर्वार्ध विशेष अनुकूल जाईल, गुरुकृपा लाभेल. धनुरात धनुराशीवाल्यांना ग्रहांची साथ चांगली लाभेल, तुम्ही फार मूडी व्यक्ती आहात, या सप्ताहात आपला मूड सांभाळा, कोणाचं मन दुखू नका, या सप्ताह आळस जाणवेल पण कामात अडचणी जाणवणार नाही, सप्ताहाचा उत्तरार्ध विशेष अनुकूल जाईल, आपल्याला साडेसाती सुरू आहे, विसरू नका, कोणती गोष्ट विचारपूर्वक करा, कला, संगीत, नाट्य, लेखन, राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल, ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकारांची दाट शक्यता, नोकरी व्यवसाय करण्या कालखंड खूपच चांगला आहे, व्यवसायानिमित्त परदेश भ्रमणाचे योग घडतील, शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे, कर्ज प्रकरणे मंजूर होतील, गुरुकृपा लाभेल. मकर राशीवाल्यांना ग्रहांची अनुकूलता खूपच चांगली आहे, या सप्ताहात ग्रह शुभ फळ मिळून देतील,
आरोग्याच्या जुन्या समस्या भेडसावणार नाही याची काळजी घ्या. प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहील. साडेसाती सुरू आहे विसरू नका. कोणती गोष्ट करताना विचारपूर्वक करा. शब्द हे शस्त्र विसरून चालणार नाही. ज्या व्यक्तींना परदेश भ्रमण करायचं आहे अशांना कारखंड खूपच चांगला आहे. कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. ज्या व्यक्ती राजकीय क्षेत्रात आहे अशांना अधिकार पाहिजेची दाट शक्यता. ज्यांना नोकरीत बदली हवी असं वाटत असेल तर त्यांनी प्रयत्न करणं हरकत नाही. नवीन व्यवसाय करण्याचा कालखंड खूपच चांगला आहे. विद्यार्थी वर्गांना कला गुणांना वाव देणाऱ्या घटना घडतील. वडिलोपार्जितेतून लाभ संभवतो. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. अचानक धनुर्विद्येचे योग संभवतात. गुरु कृपा लाभेल. कुंभराज कुंभ राशीवाल्याला दैनंदिन कामात यश मिळेल. आरोग्याच्या तक्रारी भेडसावणार नाही. प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहील. पैशाची आवक वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. पैसा मोजून मापून वापरा. सोन्या चांदीची मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. अचानक धन लाभाची दाट शक्यता आहे. बँकिंग क्षेत्र विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. प्रॉपर्टी संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा उत्तरार्ध विशेष अनुकूल आहे. नवीन काही गुंतवणूक करायची असेल तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल जाईल. वाहन सुख्य लाभेल. वाहन चालवताना अतिदक्षता बाळगावी. शासकीय संबंधित काही कामे करायची असतील तर सप्ताहाचा पूर्वार्ध विशेष अनुकूल आहे. गुरु कृपा लाभेल. मीनराज मीन राशीवाल्यांना चंद्राची भ्रमणे विशेष फळ मिळवून देतील. या सप्ताहात अति घाई टाळावी. अति कोणा विश्वास दाखवू नका. आपली फसवणूक होऊ शकते. वाहन सुख्य लाभेल. वाहन चालवताना अतिदक्षता बाळगावी. विद्यार्थी कारखंड खूपच चांगला आहे. अभ्यासाकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. संधीचा फायदा करून घ्या. बँकिंग क्षेत्र विमा कंपनी या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. कला संगीत नाट्य लेखन राजकीय क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. देवस्थळी भटकंती जाण्याचे योग घडतील. समोरच्याचे बोलताना समोरच्याचे मन बघा. शब्द हे शस्त्र असतात विसरू नका. आपल्यामुळे इतरांचं मन दुखणार याची सुद्धा काळजी घ्या. आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडेल. विवाहितांचे विवाह जुळतील. आपले निर्णय अंदाज अचूक ठरतील. गुरु कृपा लाभेल. तर हे होते या आठवड्यातील 12 राशींचे राशी भविष्य. पुन्हा भेटू पुढील सप्ताहात नवीन राशी भविष्यासह. धन्यवाद.